लाच घेणं हा जरी गुन्हा असला तरी झटपट श्रीमंत होण्यासाठी टेबला खालून पैसे घेण्याची सवय अजूनही आपल्या देशातून जात नाही, तर विना सायास आणि लवकर काम व्हावं म्हणून अनेक जण लाच देण्याचा मार्गही अवलंबतात। दरवर्षी लाचखोरीच्या अनेक घटना उघड होतात, पण त्यातून सरकारी बाबू काही सुधारत नाहीत। मावळत्या वर्षात अशा 23 सरकारी बाबूंवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाईचा बडगा उगारला। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईची संख्या 2 वाढली। तसंच या वर्षी लाचेची रक्कम मोठी आहे। मावळत्या वर्षात 16 लाचखोरांविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाली आहेत। मात्र लाचखोरांवर जरब बसवायची असेल तर अधिक कठोर शिक्षा झाली पाहिजे। मावळत्या वर्षाचा मागोवा घेताना त्या वर्षातील लाचखोरीचा आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं, कारण त्यातूनच त्या जिल्ह्यातील प्रशासकीय कारभार कसा आहे हे दिसून येतं। शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होऊन भर भक्कम पगार मिळतो, तरीही वरकमाईसाठी अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्यांकडून लाच मागतात। मावळत्या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कोल्हापूर जिल्ह्यात 23 ठिकाणी सापळा रचून कारवाई केली। लाचखोरीमध्ये सरत्या वर्षात पोलीस दलाचा अव्वल क्रमांक आहे। गेल्या वर्षभरात शिक्षण खात्यात 2 ठिकाणी छापा टाकण्यात आला, त्यातून 7 लाचखोरांना जेलची हवा खावी लागली। त्यामध्ये वर्ग 1 ते 3 चे 5 अधिकारी आणि 2 पंटरचा समावेश आहे। पोलीस खात्यातील 4 कारवाईत 5 कर्मचाऱ्यांना लाचेपोटी आपली नोकरी गमवावी लागली। त्यानंतर राज्य शासनाचा आरोग्य विभाग आणि जिल्ह्यातील नगर परिषदेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकी 4 तर ग्रामविकास खात्यात झालेल्या 2 ट्रॅपमध्ये 2 कर्मचारी आणि 1 पंटरवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली। कोल्हापूर महानगरपालिकेतील 2 एसीबीनं छापा टाकला। महावितरणमधील कंत्राटी कामगार आणि वर्ग 1 अधिकारी अशा 2 कारवाई झाली। शिवाय महसूल खात्यातील 1, जलसिंचन विभागातील 1, सहकारी संस्थेतील छाप्यात 1, वनविभागातील 1, विक्रीकर विभागात 1, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील 1, जिल्हा क्रीडा विभाग 1, भूमी अभिलेख कृषी विभाग या विभागातील 1 अशा 23 कारवाई होऊन 40 लाचखोरांवर मावळत्या वर्षात कारवाई झाली। लाचखोरीच्या 23 प्रकरणांपैकी 16 कारवाईतील संशयितांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। मात्र लाचखोर कर्मचाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे, तरच कदाचित लाचखोरी आणि भ्रष्टाचार कमी होईल।